विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मागील काही दिवसांपासून आपण माझ्या या यूट्यूब चॅनलवर NMMS या परीक्षेची संबंधित काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ असे आपण पाहत आहोत, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आणि त्याचा सराव आपण आपल्या या चॅनलवरती करून घेत आहोत मित्रांनो। तर आजच्या या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत याच परीक्षेअंतर्गत शालेय क्षमता चाचणी हा जो पेपर आहे, या पेपरमध्ये विषय गणित या विषयावरील काही महत्त्वपूर्ण MCQs आजच्या या पाठामधील। बघा, पहिला प्रश्न काय आहे, 3 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज 198 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्येतून किती वजा केल्यास ती संख्या एका संख्येचा वर्ग किंवा दुसऱ्या संख्येचा घन असेल। बघा, या ठिकाणी 3 क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज किती आहे, 198 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्येतून किती वजा केल्यास ती संख्या एका संख्येचा वर्ग किंवा दुसऱ्या संख्येचा घन असेल। आणि याकरता पर्याय आहेत 1, 3, 4 आणि 2 असे पर्याय आपल्याला आहेत दिलेले आहेत मित्रांनो। बघा, सोडून बघा काय असेल तुमचं उत्तर, खात्री करण्यासाठी पुढे चलू। याचं योग्य पर्याय आहे 1 आणि उत्तर आहे 1। दुसरा प्रश्न, तत्पूर्वी आपण एक सुविचार बघूया। बघा किती छान सुविचार आहे, आपण करू शकतो असा विचार जे करतात तेच करू शकतात। म्हणजे विद्यार्थ्याने आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये एक दृढ निश्चय करायला पाहिजे की आपण हे करू शकतो। जे लोक असे करतात ज्यांना असं वाटतं की आपण हे नक्की करू शकतो, असा विचार जे करतात तेच त्या गोष्टी करू शकतात असं माझं ठाम मत आहे, आणि ते नक्कीच करू शकतात। मित्रांनो, तुम्हीसुद्धा या परीक्षेमध्ये नक्की यश संपादन कराल असा विचार करा, आणि हाच विचार तुम्हाला पुढे घेऊन जाईल आणि ते तुम्ही नक्की यश जे आहे ते संपादन कराल आणि तुम्ही शिष्यवृत्तीस पात्र व्हाल, अशा माझ्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना। नेक्स्ट दुसरा प्रश्न बघूया, एका संमिश्रात तांबे म्हणजेच कॉपर व जस्त झिंक झेडियन यांचे प्रमाण 13:7 आहे, तर 2600 ग्रॅम वजनाच्या संमिश्रात तांब्याचे वस्तुमान किती। 2600 ग्रॅम वजनाच्या संमिश्रात तांब्याचे वस्तुमान किती, आपल्याला याचं प्रमाण दिलेलं आहे मित्रांनो 13:7। या प्रमाणाचा उपयोग करून आपल्याला हे सोडवायचं आहे, त्यासाठी पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय आहे, पर्याय नंबर 1 आहे 1590, दुसरा 1690, तिसरा 1490 आणि चौथा पर्याय जो आहे तो आहे 1790। ग्रॅममध्ये आहे सर्व पर्याय आणि थोडा वेळ बघा तुमच्या उत्तरासाठी आणि बघा उत्तराचं काय असेल, खात्री करा तुमच्या उत्तराची। पर्याय नंबर 2 1690, 1690 हा 2 नंबरचा पर्याय जो आहे तो अचूक पर्याय आहे। चला नेक्स्ट म्हणजेच प्रश्न क्रमांक 3, कोणत्या कसोटीनुसार आकृतीतील 2 त्रिकोण एकरूप होतील। तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की 2 त्रिकोण केव्हा एकरूप असतात, जेव्हा हे खालील कसोटीमध्ये ते बसतात, म्हणजे त्या कसोटीच्या अटीमध्ये बसतात, जसे की बाकोबा कसोटी, बाबाबा कसोटी, कोकोबा कसोटी आणि कर्णभुजा कसोटी। तुम्हाला माहिती आहे की एकाच एक संगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाची एक बाजू आणि त्यामध्ये समाविष्ट असणारा कोण आणि नंतर दुसरी बाजू असं असेल तर ती बाकोबा कसोटी झाली। त्याचप्रमाणे एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू आणि दुसऱ्या त्रिकोणाची तिन्ही संगत बाजूशी जर एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण बाबाबा कसोटीनुसार एकरूप होतात। त्याचप्रमाणे कोकोबा कसोटी आणि चौथी जी आहे ती आहे कर्णभुजा कसोटी। तर या ठिकाणी या आकृतीचं बारकाईने निरीक्षण करा, यामध्ये आपल्याला काय दाखवलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला एकरूप चिन्हाने हे बाजू जे आहेत त्या दर्शवलेल्या आहेत। यावरून आपल्याला असं लक्षात येते की या ठिकाणी
जे दोन त्रिकोण आहेत ते खालील ज्या कसोट्या दिलेल्या आहेत त्यापैकी बा 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 म्हणजे बाजू 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 या कसोटीनुसार एकरूप होतील, म्हणजेच पर्याय नंबर दोन बा 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 कसोटी. नेक्स्ट, 5,000 रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा किती दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यातील फरक 72 आहे, 72 रुपये आहे, तर व्याजाचा दर किती असेल? बघा प्रश्न पुन्हा एकदा. 5,000 रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा किती दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यातील फरक 72 रुपये आहे, तर व्याजाचा दर किती? व्याजाचा दर विचारलेला आहे आपल्याला, म्हणजे पर्याय दिलेले आहेत खाली 6%, 8%, 9% आणि 12%. बघा तुमचं उत्तर माझ्या या उत्तराशी जुळते का. याचं करेक्ट ऑप्शन आहे नंबर 4, 12%. नेक्स्ट, यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो. खालील समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ किती? खाली जो चौकोन दिलेला आहे ABCD हा चौकोन बघा आकृतीमध्ये नीट. या आकृतीमध्ये चौकोन ABCD हा समलंब चौकोन आहे. समलंब चौकोन कशाला म्हणतो आपण? ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजूंची एक जोडी ही समांतर असते. या ठिकाणी AD आणि BC ही समांतर आहेत, पॅरलल लाईन्स आपण ज्याला म्हणू. एकमेकींना न छेदणाऱ्या दोन रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या दोन रेषांना काय म्हणायचं? समांतर रेषा असं म्हणायचं. आणि या ठिकाणी AD आणि BC ह्या दोन बाजू समांतर आहेत, म्हणून याला समलंब चौकोन असे आपण म्हणू शकतो. तर या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ किती, त्याच्यासाठी सूत्र आहे, तुम्हाला माहिती आहे, त्या सूत्राचा उपयोग करून या खालील पर्याय जे आहेत त्या पर्यायापैकी कोणता योग्य पर्याय असेल ते निवडा. पहिला पर्याय आहे 492 चौरस सेंटीमीटर, दुसरा 392, तिसरा 482 आणि चौथा आहे 382 चौरस सेंटीमीटर. बघा माझ्या उत्तराची खात्री करा. उत्तर आहे पर्याय नंबर 1, 492 चौरस सेंटीमीटर. त्यानंतर नेक्स्ट, 6वा प्रश्न. ज्या घनाचे एकूण पृष्ठफळ व घनफळाचे समान आहे, ज्या घनाचे एकूण पृष्ठफळ व घनफळाचे समान आहे अशा घनाची बाजू दुप्पट केल्यास त्या घनाचे घनफळ किती? बघा प्रश्न. ज्या घनाचे एकूण पृष्ठफळ व घनफळाचे समान आहे अशा घनाची बाजू दुप्पट केल्यास त्या घनाचे घनफळ किती? पर्याय 216 घन सेंटीमीटर, दुसरा पर्याय 1728 घन सेंटीमीटर, तिसरा पर्याय 1349 आणि चौथा पर्याय 512 घन सेंटीमीटर. योग्य पर्याय निवडा आणि या उत्तराची खात्री करा. 1728 पर्याय नंबर 2 हे योग्य पर्याय आहे. चला तर मग पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. एका इष्टिका चितीच्या पृष्ठांची संख्या म्हणजेच F 6 असून शिरोबिंदू V 8 आहेत, तर तिच्या कडाची म्हणजेच E संख्या किती? याचं पण सूत्र आहे, ते तुम्हाला अवगत असेलच, त्या सूत्रामध्ये टाका आणि खालील कोणता पर्याय योग्य असेल ते निवडा. पहिला पर्याय आहे 8, दुसरा 6, तिसरा 10 आणि चौथा पर्याय आहे 12. बघा योग्य पर्याय चौथा 12. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 8. ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये जीवा AB ची लांबी 24 सेंटीमीटर आहे. वर्तुळ केंद्रापासून जीवा AB 5 सेमी अंतरावर आहे, तर त्रिकोण AOB ची परिमिती काढायची आहे आपल्याला. त्रिकोण AOB ची परिमिती काढा. तर पर्याय आहेत 40, 50, 52 सेंटीमीटर आहे आणि 48 सेंटीमीटर. 40, 50, 52 सेंटीमीटर आणि 48 सेंटीमीटर. यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये AB ची लांबी दिलेली आहे, जीवा AB ची लांबी आहे 24. आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की वर्तुळ केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेला दुभागतो,
जिवेला काय करतो, दुभागतो. म्हणजेच आता या ठिकाणी आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी काढायची, त्यानंतर परिमिती काढायची. परिमिती काय म्हणजेच काय असते, बाजूंची बेरीज. परिमिती म्हणजे बाजूंची बेरीज, बाजू म्हणजे तिन्ही बाजू. तर याचं करेक्ट उत्तर शोधा आणि या उत्तराची खात्री करा. 50 सेंटीमीटर म्हणजे पर्याय नंबर 3. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9. एका कंसामध्ये एक्स वजा 3, दुसऱ्या कंसामध्ये एक्स वर्ग अधिक 3x अधिक 9 बरोबर किती, आणि पर्याय आहेत. पहिला पर्याय एक्सचा घन अधिक 3x अधिक 27, दुसरा पर्याय एक्सचा घन वजा 27, तिसरा पर्याय एक्सचा घन अधिक 27, आणि चौथा पर्याय आहे एक्सचा चौथा घात वजा 81. एक्सचा चौथा घात वजा 81. आणि या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, x^3 - 27. x^3 - 27. नेक्स्ट, तत्पूर्वी हा विचार बघा. तुम्ही एखादी गोष्ट करण्याआधी ती गोष्ट तुमच्या मनात स्पष्टपणे आणली पाहिजे. म्हणजे बघा, एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे आणि ती आपल्याला करण्यासाठी मेहनत तर घ्यावी लागेल ना, आणि ती घेण्यासाठी आपल्या डोळ्यासमोर ती आकृती स्पष्ट आणा. ती गोष्ट आपल्या नजरेसमोर नेहमीसाठी ठेवा. तुम्ही एखादी गोष्ट करण्याआधी ती गोष्ट तुमच्या मनात स्पष्टपणे आणली पाहिजे, तरच आपण त्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो. मित्रांनो, फार सुंदर विचार आहे. तुम्ही एखादी गोष्ट करण्याआधी ती गोष्ट तुमच्या मनात स्पष्टपणे आणली पाहिजे. आपल्याला हे करायचं म्हणजे करायचंच, किंवा आपल्याला हे मिळवायचं म्हणजे मिळवायचंच, हे सतत आपल्या मनामध्ये आलं असलं पाहिजे, स्पष्टपणे असलं पाहिजे, तरच आपण त्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो. आणि विद्यार्थी दशेमध्येच हे ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो मित्रांनो. त्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचा चान्स किंवा संधी अशी मिळणार नाही. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. मोठ्या कंसामध्ये, पेटी कंसामध्ये, त्याच्यानंतर गोल कंसामध्ये 3 अधिक 2, त्याचा घातांक 7, पेटी कंस बंद आणि त्याचा घातांक 0, अधिक गोल कंसामध्ये 2^3 × 2^3 बरोबर किती, आणि पर्याय आहेत. पहिला पर्याय 4, दुसरा 2, तिसरा 1, आणि चौथा पर्याय आहे तो आहे 3. हे कॅल्क्युलेशन करा आणि माझ्या उत्तराशी टॅली करून बघा. पर्याय आहे 2, उत्तरसुद्धा 2 आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. सोबतच्या आकृतीमध्ये रेषा पी समांतर रेषा क्यू समांतर रेषा एम, तर कोण एक्स बरोबर किती, कोण एक्स काढायचा आपल्याला, कोण एक्स. आता बघा, या आकृतीमध्ये पी क्यू आणि एम या तिन्ही रेषा समांतर आहेत. समांतर कशाला म्हणतो आपण तुम्हाला माहिती आहेच, एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. आता या समांतर रेषामध्ये कोण एक्स आणि कोण दिलेला कोण जो आहे 25, ते युद्धक्रम कोण आहेत, आणि हे युद्धक्रम कोण जे असतात ते एकरूप असतात. म्हणून या ठिकाणी एक्सची किंमत किती असायला पाहिजे, या ठिकाणी एक्सची किंमत जी आहे ती 25 आणि इकडली हे 40, म्हणजे 65 असायला पाहिजे. इकडली म्हणजे 40 जो खालचा युद्धक्रम कोण आहे त्याचा लगतचा वरचा जोडीदार जो आहे तो 40 आणि 25 जोडीदार एक्स, म्हणजे 25 अधिक 40 दोन्ही मिळून 65 होईल. म्हणजे या ठिकाणचं करेक्ट आन्सर आहे पर्याय नंबर 3, 65. नंतर 12वा प्रश्न बघा. सहा वर्गमुळात 32768 चा वर्ग बरोबर किती, वर्गमुळाच्या चिन्हामध्ये 6 आहे असं बघा. वर्गमुळाच्या चिन्हामध्ये 6 आणि 32768 चा वर्ग बरोबर किती, आणि पर्याय आहेत आपल्याला दिलेले, ते पर्याय आहेत 16, 24, 42 आणि 32. 16, 24, 42 आणि 32 बघा
कॅल्क्युलेट करा आणि या उत्तराची खात्री करा. उत्तर आहे 342. त्यानंतरचा प्रश्न बघा, 2a - 3b - 5c कंसाचा वर्ग. 2a - 3b - 5c कंसाचा वर्ग बरोबर किती? आणि पर्याय आहेत, पहिला पर्याय 4a² - 9b² - 25c² - 12ab - 30bc - 20ac. त्याचप्रमाणे दुसरा पर्याय 4a² - 9b² - 25c² - 12ab - 30bc - 20ac. तिसरा पर्याय आहे 4a² - 9b² - 25c² - 12ab - 30bc - 20ac. आणि चौथा पर्याय आहे 4a² - 9b² - 25c² - 12ab - 30bc - 20ac. तर याच्यासाठी सूत्राचा उपयोग करायचा आपल्याला, आणि त्या सूत्राचा उपयोग करून खालीलपैकी कोणता पर्याय योग्य असेल तो निवडायचा आहे. आणि योग्य पर्याय आहे नंबर 3, 4a² - 9b² - 25c² - 12ab - 30bc - 20ac हा आहे योग्य पर्याय. चला तर नेक्स्ट, m² - 11m - 24 / m² - 16m - 64 / m² - 64 / m² - 5m - 24 = किती हे सोडवायचं आहे आपल्याला. आणि त्यासाठी पर्याय आहेत, योग्य पर्याय m - 8 m - 8, तिसरा पर्याय m - 8² - m² - 8, आणि चौथा पर्याय आहे m - 3 / m - 8. तर या ठिकाणचा योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय आहे m - 8² / m - 8 म्हणजे तिसरा पर्याय. नंतरचा प्रश्न बघा, 15वा, a हा b च्या व्यस्तानुपाती आहे, म्हणजेच काय, a इज इन्वर्सली प्रपोर्शनल टू b असेल तर a = 14 तेव्हा b = 72, तर a = 12 असेल तर b = किती? आणि पर्याय आहेत a = 12 b = 84 सॉरी, पहिला पर्याय 12, दुसरा 84, तिसरा 8 आणि चौथा 36. तर या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच पर्याय नंबर 2 84. नेक्स्ट, समांतरभुज चौकोन PQRS मध्ये कोण P = 3x - 15° आणि कोण Q = 2x - 10° तर यावरून कोण P ची किंमत काढायची आपल्याला, कोण P. आता मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की समांतरभुज चौकोनाचे जे सन्मुख कोन आहेत ते कसे असतात, एकरूप असतात. आणि तुम्हाला हे पण माहीत आहे की चौकोनाच्या चारही कोनाच्या मापाची बेरीज 360 असते. या दोन्ही पद्धतीचा अवलंब करा आणि योग्य पर्याय निवडा. पर्याय आहेत 84, 60, 70 आणि 96. योग्य पर्याय आहे नंबर 4 96. नेक्स्ट, 1700 रुपये छापील किंमत असलेली एक वस्तू दुकानदाराने सूट देऊन 1479 रुपयास दिली, तर दुकानदाराने गिरायकास किती टक्के सूट दिली? सूट किती टक्के दिली हे आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो. आता या ठिकाणी छापील किंमत त्या वस्तूची किती आहे, 1700 रुपये आहे, परंतु त्या दुकानदाराने गिरायकास 1479 रुपयाला विकली. तर सुरुवातीला तुम्हाला सूट किती दिली रुपयामध्ये हे काढायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 1700 - 1479 करा आणि ती किती टक्के होते हे शोधा. त्याच्यासाठी पर्याय आहेत 9%, 10%, 12% आणि 13%. तर योग्य पर्याय आहे 13%. नेक्स्ट, 5x² - 4x² - 8x - 3 या बहुपदीस x - 1 ने भागले असता भागाकार व बाकी किती? पर्याय आहेत 5x² - 1x - 9 आणि बाकी 6. दुसरा पर्याय 5x² - x - 9 - 6. तिसरा पर्याय x² - x - 9 - 8 आणि चौथा पर्याय 3x² - x - 9 - 8. तर याच्यासाठी योग्य पर्याय आहे पर्याय नंबर 1, 5x² - x - 9
बाकी 6। नेक्स्ट हा प्रश्न बघा मित्रांनो, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिलेल्या शाळा व त्यांनी दिलेला निधी खालील सारणीत दर्शविला आहे, त्यावरून दिलेल्या निधीचा मध्य किती, मध्य काढायचा आपल्याला। शाळेचं नाव ए बी सी डी ई या याच्यामध्ये आहे। ए या शाळेने 50,001, बी ने 75,001, सी ने 65,001, डी ने 45,001 आणि ई ने 40,001 अशी मदत केली। तर आपल्याला याचा मध्य काढण्यासाठी काय करावं लागेल, बेरीज करायची सर्वांची ते सूत्रानुसार। आणि पर्याय दिलेले आहेत, पर्याय 1 5,001, 51,001, 55,001 आणि 65,001। पर्याय परत एकदा ऐका, पर्याय आहेत 50,001, 51,001, 55,001 आणि 65,001। आणि हे शाळेने दिलेली मदत आहे, पहिल्या नावाच्या शाळेने दिलेली आहे 50,001, दुसऱ्या बीने 75,001, सीने 65,001, डीने 45,001 आणि ईने 40,001 अशी रक्कम दिलेली आहे। तर याचा मध्य काढण्यासाठी सूत्राचा वापर करा आणि मध्य काढा आणि या उत्तराची खात्री करा, 55,001 म्हणजेच पर्याय नंबर 3 हे करेक्ट उत्तर आहे। नेक्स्ट आता बघा, या ठिकाणी ही आकृती पहा मित्रांनो, एक संख्या रेषा दिलेली आहे आणि त्यावर बिंदू पी घेतलेला आहे आणि खालील संख्या रेषेवरील यम या बिंदूचा निर्देशक कोणता हे काढायचं आहे। यम बिंदूसुद्धा आहे, आता या यम बिंदू बघा, या ठिकाणी हा यम बिंदू आहे, यमचं शून्यापासून अंतर किती हे काढायचं आहे, म्हणजे त्या बिंदूचा निर्देशक काढायचा आहे आपल्याला। आणि पर्याय आहेत वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 11। वर्गमुळात 11 आहे चौथा पर्याय। तर मित्रांनो, त्याच्यासाठी पायथागोरसच्या सूत्राचा वापर करता येईल आपल्याला या ठिकाणी आणि ते अंतर काढता येईल। तर या ठिकाणचा योग्य पर्याय आहे 3 वर्गमुळात 5। तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। चॅनेलवर जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा, तुमच्या मित्रांना पण सांगा। थँक्स फॉर वॉचिंग, लाईक शेअर अँड सबस्क्राईब। भेटूया पुढच्या सत्रामध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय भारत।